आपल्या पुढच्या परफॉर्मन्स. एक मिनिट मला जरा शंका आहे. महत्वाच्या माणसाशी बोलायचंय, तुमच्याशी नाही. जज साहेब म्हणजे महागुरु, मला तुम्हाला असं विचारायचंय की हे तुमचं पाचवं पर्व सुरू आहे आणि गेल्या चार पर्वात पण मी बघते की अंतिम विजेता जेव्हा ठरतो अख्ख्या स्पर्धेतनं, तेव्हा तो विजेता ठरल्यावर असं कोणीच दुःखी दिसत अर्थात स्पर्धा हरल्यामुळे, पण चुकीचा निर्णय झाला असं कधीच वाटत नाही, योग्य तोच निर्णय लागतो. तर हे तुम्ही कसं काय जमवता एवढं चांगलं जजमेंट, हे कसं शक्य आहे तुम्हाला, जरा प्लीज कळू द्या आम्हाला. काय की या जजमेंटमध्ये आम्ही डोक्यापेक्षा हृदयाचा वापर जास्त करतो. तो निर्णय जो असतो तो रिदमिक असतो, ताल धरून असतो, कारण हृदयाचा पण एक ताल आहे. तो ताल जर मोडला तर हृदय थांबू शकतं, त्यामुळे तो ताल महत्वाचा. जे काय करायचं ते तालात करायचं, तर तोच मी घेण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे तो लोकांनाही तालावरच वाटतो. थँक्यू व्हेरी मच सर. आणि हां हां हां, तुम्ही आता मला परत ते मगाच्या सारखं पहिल्यापासून जे म्हणताय ते सगळं म्हणाल की आता तीन मुलं नाचली तर तुम्ही प्लीज आता चौथ्याच्या वेळेस आग्रह करू नका, आता तुमचं समाधान झालं, की तसं काही नाही आहे. चौथा मुलगा इथे यायलाच लागेल, त्याने नाचायलाच लागेल आणि तसंच सगळं व्हायला लागेल, नाहीतर तुम्हाला माहिती आहे की मी ते. तुम्ही लगेच अशी टोकाची भूमिका घेऊ नका हो, थांबा ना, जरा विचार करायला वेळ द्या ना सर. या सर, माझ्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली. काय काय? म्हणजे ना आता शेवटचा परफॉर्मन्स मुरुणमाईचा आहे, तिच्याबरोबर तुम्हीच नाचा ना. पुष्कर, हा तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? का अहो, मी कुटुंब प्रमुख आहे, मी या खुर्चीवर बसतो आणि नृत्य पाहतो ना, मी तिथे जाऊन नाच करणार. तुम्ही बसणार की काय इथे? नाही नाही नाही, माझी लायकीच नाही. पण कधी कधी आपण लहानपणी क्रिकेट खेळताना आहे का, आपणच बॉल मारायचो आणि आपणच पकडायचो आणि आपण स्वतःला एलिमिनेट करून घ्यायचं. पण मग आता काय करायचं? तुमची ही सिच्युएशन येणार हे मला माहिती होत, त्यामुळे पहिला डान्स होण्याच्या आधीच मी माझ्या एका फेवरेट कंटेस्टंटला इथे बोलवलेला आहे आणि तो तिथे तयार आहे. तुम्ही फक्त अप्सराचं नाव अनाउन्स करा, मग पहा काय होतं. नेहमीच्या प्रथेप्रमाणे कुटुंब प्रमुख आपल्या मदतीला धावून आलेले आहेत, त्यांनी सगळी सोय केलेली आहे, तेव्हा आता काळजी करू नका. येते आहे आपल्या समोर मृण्मयी देशपांडे. उडो राजमुखी मृगराज कडी गजराज विराजी.
आशिष, तू खरंच खूप अप्रतिम हा परफॉर्मन्स केलास आणि तुमच्या दोघांचं सिंक्रोनायझेशन आणि एकंदरीतच सगळं पाहता आम्हाला खूप आनंद झाला. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच सर. तू नुसतंच मुन्ना पांडेला उचललं नाहीस तर डान्स सुद्धा उचललास त्यानिमित्ताने. नाही मृणमयी, तुझ्या काय भावना आहेत? मला पण खूप छान वाटतंय, खूप आनंद होतोय. म्हणजे एकतर आशिष सारखा पार्टनर मिळाला की मजा आली त्यामुळे सगळ्या परफॉर्मन्सला. आणि मला केव्हापासून शाऊ करायचा होता, पण एकटी डान्स करण्यापेक्षा हा फॉर्म जर का दोघांनी मिळून केला तर तो जास्त उठला आणि सॉलिड मजा आली, सॉलिड मजा आली. मला पर्सनली खूप छान वाटलं. म्हणजे देवळात बसून एखादा नाच बघतोय आपण किंवा एखादा परफॉर्मन्स बघतोय असं अशी भावना मला आली जेव्हा मी हा परफॉर्मन्स बघत होते. थँक्यू सो मच. थँक्यू. पहिली गोष्ट म्हणजे ऑब्जेक्शनवाला अशावर आहे, ह्याला डान्स आपण म्हणतो किंवा आपण म्हणू शकतो या परफॉर्मन्सला, ह्याच्यावर माझं ऑब्जेक्शन आहे. हा डान्स नव्हता, ही पूजा होती. ओ थँक यू सो मच. तुम्ही हा परफॉर्मन्स अत्यंत क्लास प्रस्तुत केलेला आहे आणि तो प्रस्तुत तुम्ही करू शकलात कारण त्याची कोरिओग्राफी तेवढी क्लास झाली आणि इट वॉज अन आय प्लीजिंग परफॉर्मन्स. छाऊ हे करणं सोपं नाही आणि छाऊ करताना छा जाणं हे सुद्धा सोपं नाही आणि ते तुम्ही दोघांनी करून दाखवलं किंबहुना तिघांनी करून दाखवलं त्याबद्दल. आज ॲडव्होकेट मीरा पटवर्धन आपल्यामध्ये आहेत. तर मीराजी बोला, तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? अप्रतिम, पारणं फिटलं डोळ्याचं. आणि आता माझ्या लक्षात येते की फुलवा किंवा दीपालीसारख्या जर आपल्या तालावर नाचवणाऱ्या सक्षम बायका असतील तर पुरुष फार चांगल्या पद्धतीने नाचू शकतात त्यांच्या तालावर. त्यामुळे मला वाटतं की अशा स्त्रिया समाजात जास्त घडल्या पाहिजे, त्यामुळे स्त्रियांवरचा अन्याय कमी होऊ शकतो असं मी परत एकदा माझ्या मूळच्या मुद्द्यावर मला येणं गरजेचं आहे आता. कारण छान मस्त. नेहा, येस, तुझ्यावरती पिक्चराइज झालेलं हे गाणं मृण्मयीने सादर केलं, तुला कसं वाटत होतं ग इकडे हे बघत असताना? खूप छान. आय मीन ऑनेस्टली थँक यू मृण्मयी. इतकं गोड परफॉर्मन्स होता हा. म्हणजे इट वॉज सो ब्युटिफुल, इट वॉज सो आय प्लीजिंग लाईक सर सेड. फिल्ममध्ये माझं हे इंट्रोडक्शन गाणं आहे अँड आय एम सो हॅपी की या दोघांनी इतकं सुंदर परफॉर्म केलं आहे. व्हेरी व्हेरी हॅपी. थँक यू सो मच. थँक्यू. नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे. माझा कोड नंबर आहे 4. तुम्हाला माझे परफॉर्मन्सेस आवडत असतील तर प्लीज मला वोट करा. मला वोट करण्यासाठी टाईप करा EPE space 4 आणि पाठवा 575751. BSNL आणि MTNL धारकांनी काय करायचं आहे ह्याची माहिती तुमच्या TV स्क्रीनवर दिसते आहे. धन्यवाद.